अर्पित कथक नृत्यालयाच्या वतीनं 8 डिसेंबर रोजी हुतात्मा स्मृती मंदिर इथं नृत्यधारा या नृत्याविष्काराचं आयोजन करण्यात आलंय. अर्पित कथक नृत्य विद्यालय मागील अनेक वर्षांपासून सोलापुरात आहे. या कथक नृत्य विद्यालयातून अनेक कथक प्रेमींनी आपलं करिअर केलंय. अशाच कथक नृत्यांगना 2 पिढ्या आणि 4 नर्तक असा अनोखा नृत्याचा प्रकार सादर करणार आहेत अशी माहिती संयोजिका मनीषा जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. पंडिता मनीषाताई साठे ह्या त्यांच्याच पिढ्या, घरातल्या 3 पिढ्या, म्हणजे त्यांची मुलगी सून आणि नात एका मंचावर नृत्याविष्कार करणार आहेत. तर त्यासाठी सर्व सोलापूरकरांनी प्रतिसाद द्यावा यासाठी आज आपल्या सगळ्यांसमोर मी आलेली आहे.